राम राम मित्रांनो, मी अनिल लिपले आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर भाई, आज गुढीपाडवा आहे आज, तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर भाई, आज ट्रॅक्टर घेऊन आलो शेताकडे आम्ही पूजा करण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही, तिकडे पप्पा पूजा करायचे. तर खास भाऊ आलेला आहे योगा टोपी लिहून. हो, टोपीले भारी सूट होलेले रे, टोपीले भारी. मित्रांनो, इकडे इनोवा सुद्धा आलेले आहेत. तर असं सांगायला ते ना, असं मोरत कुकडून आहे, कसा आहे काय नाही सांगायला आलेत इनोवा. त्यांना विचारावं लागते, मोठे माणसं विचारावं लागते भाई, विचारून त्यांना सगळे माहीत राहते. चला, त्यांच्याविषयी आता जायचं आहे आपल्याला मोरत करण्यासाठी. गेल्या वर्षीचा व्हिडिओ गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ आहे केलेला, ते पण तुम्हाला लिंक टाकतो. तर भाई, पहिले बैलाची पूजा करत होते, बैलाचा आहुत ठेवून पूजा करत होते. आता आपल्या ट्रॅक्टरची पूजा करायलेत. आवत आवत आता जास्त भेटणार आहेत, कुठं बी दिसणार आहेत. बै ट्रॅक्टरनंच चालू आहे मुहूर्त करायचं. त्या दरवर्षीप्रमाणे ह्या बी वर्षी आपल्या शेतात मुहूर्त. काळ गेला बैलाचा. डिजिटल इंडिया, डिजिटल इंडिया. तर बैलाची पूजा करत होते. अजून बैलाला खाऊ घालून जेवण सुरू राहत होतं पाडव्याचं. आज नवीन वर्ष, आपलं मराठी वर्ष. इकडं पप्पा पांडवाची पूजा करत आहेत. पाच पांडव शेतात ठेवलेले आहेत इथं. अजून तिकडे बोरची बी पूजा करायची आहे. शेतात बोर आहे, शेतातली बोरची बी पूजा करायची आहे. तर आज हिंदू, आपल्या हिंदू धर्मामध्ये नवीन वर्ष साजरा करतात आज गुढीपाडवा. तर सर्व शेतकरी मित्र म्हणलं तर शेताकडे येऊन कुळं धरतात, म्हणजे पाळी. चार चार पाच ताशी मारून पूजा करून आज खास करून शेवया खातात. आज शेवया, साखर, अजून काय म्हणतात लिमलेट. लिमलेट मला लय आवडते भाई, लिमलेटची टेस्ट अलगच असते. आज लिमलेटसुद्धा तुम्हाला दाखवतो, बघू शकता तुम्ही. लिमलेट तुम्ही करू बी शकता का, कसं बनवतात ते पण सांगून देतो तुम्हाला. तर बेंगलुरून भाऊसाहेब आलेले आहेत त्यांचे, आलेले नाहीत पाडव्याला, बोलवले बोलवले गेले आता. आमंत्रण दिलेलं आहे भाऊ, कारण की पाडव्याला मोठे भाऊचं आगमन झालेलं आहे आमच्या शेतात. चला तर मग आता अजून लई पूजा पिजा करायची आहे. इकडं पप्पा आलेले, पप्पा आले की थोडा आवाज आमचं कम होत आहे. तर भाई, आता भाऊ चाललेला आहे ट्रॅक्टर का, बघू शकता तुम्ही. भाऊ चाललेला आहे, भाऊला पण येत आहे ट्रॅक्टर. तर भाई, काय पोरगा आलेला आहे, आता आले इनोवाच्या शेतात आलो आहे मी. इकडे मारती मामा आहेत. तर इनोवाची पूजा चालू आहे.
विनोदच्या शेतात मारती मामा की जय हो का विनोद पूजा करल्या तिकडं. तर आज गुढीपाडवा बघू शकता, विनोदची पूजा, ट्रॅक्टरची पूजा करायला. आज भाई आमच्या एका आमचा एक मित्र एक पांडू राहिल्यासारखं माझ्यासोबत राहिल्यासारखं असंच एक मित्र राहत होतं चायनात नावाचं. तर भाई दरवर्षी आमच्या मित्राची आठवण करतो मी पाडव्या दिवशी चायनात. तर दरवर्षी असंच आमच्यासोबत येत होतं, आता आपल्यामध्ये नाही आहे परंतु मनात जिवंत आहे त्यांना. तर माझ्यासोबत असंच हिंडत होतं त्यांना पाडव्या दिवशी मुहूर्त करत इकडून तिकडं. मी त्याचा मुहूर्त करत होतो, मजा त्या शेतला येत नाही येत होतं, मस्त इकडं तिकडं फिरत होतो आम्ही. तर चला असं नाही तर नाही परंतु आपल्या मनात आहे, आज आपण त्याची आठवण केलो. हे लिमलेट आहे, अजून पांडू पण प्यायला. तर लिमलेटमध्ये आंबे आहेत, अजून ते लिंबाचं फूल, खोबर, फुटाणे, गूळ, अशा प्रकारे लिमलेट होते. चला मग घेऊत. तर भाई आज नवीन वर्ष असल्यामुळं तर आज आम्ही एक नवीन एक चॅनल आज खोललेला आहे. तर त्या चॅनलचं नाव गावठी भाऊ. तर गावठी भाऊ म्हटलं तर असं गुंडाफिंडा नाही, तुम्हाला हसवायसाठी गावठी भाऊचा रोल्स आम्ही दोघं करणार आहे. वडलीवण रील्स भेटतील तुम्हाला त्याच्यावर, शॉर्ट व्हिडिओ भेटतील आणि इंस्टाग्रामची पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक राहील आणि यूट्यूब चॅनलची पण. त्याला जाऊन तुम्ही नक्कीच सबस्क्राईब आणि चॅनलला सपोर्ट करा. तुम्ही ह्या चॅनलचं तर तुम्ही तेवढं काही ध्यान देत नाही तर म्हणून आम्हाला त्या चॅनलला खुलावं लागलं. शॉर्ट व्हिडिओ आणि तुम्हाला कधी हसू येत नसेल तर हसायचं असेल तर आमच्या चॅनलवर जावा. त्या नक्कीच भाऊ म्हणजे गुंडा काही नाही, फक्त तुम्हाला हसवायचा भाऊ. तर तुम्ही नक्की जाऊन लाईक साजू सबस्क्राईब नक्की करा. आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. आज पुढच्या वर्षीपर्यंत आम्हाला काहीतरी बनवा. गावठी भाऊ, गावठी भाऊ म्हणजे सगळेच आपण आलो त्याच्यामध्ये. गावठी भाऊ सगळेच आले आहे त्याच्यामध्ये. तर पांडू पण आलेला आहे गावठी भाऊ मध्ये. तर पांडूचे माझे फुल कॉमेडी व्हिडिओ हिंदी मध्ये राहील, मराठी मध्ये राहील, तेलुगू. तर मित्रांनो सांच्या परी आलोय शेताकड. वेळ काय असं वातावरण आहे, पाऊस पडायची शक्यता आहे आज पाडव्या दिवशी. सगळीकडे बघा असं वातावरण आहे, थंड वार सुटले भाई खूप दिवसाच्या नंतर. चांगली फिलिंग वाटायली शेताकडे येऊन. आज रोज गर्मी राहत होती, आज थोडंसं थंड वारं सुटले चांगलं वाटायला. तर आज पाडवा आपलं असं झालेलं आहे. तर चला चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, अजून शेअर करा व्हिडिओ. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.